वाघोलीत काल सुमारे 23 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. अजित पवार म्हणाले की नितीन गडकरी सांगतात मला मदत होत नाही. ज्या भाजपमध्ये नितीन गडकरी यांच्या सारख्या माणसाला मदत होत नाही तर सर्वसामान्य माणसाला कुठून मदत होणार. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही, हे फक्त सुटाबुटावाल्यांचेच सरकार आहे. या सरकारच्या काळात बेकारी वाढल्याने तरुण बेकार फिरत आहेत. या सरकारने शेतकऱ्यांना 5,000 वार्षिक म्हणजेच रोज फक्त 16.50 रुपये देऊ केले आहेत. एवढे तुटपुंजे अनुदान देऊन शेतकऱ्यांची त्यांनी थट्टा चालवली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकार साधूंना 6,000 महिन्याला पेन्शन सुरू करते. शंभर वर्ष काळजी नसते, त्याचं 30 वर्षाची गॅरंटी आहे फक्त. उलट ह्याच्यामध्ये कॉलम म्हणजे चांगल्या पद्धतीनं आर्किटेक्टला विचारून ते केलं पाहिजे. पण ह्याच्यात नुसतं हॉल करणार आहे त्याला तुम्ही शेत. पण मग देशाचा तो आता तुम्ही केलेली डिझाईन आणि आपण कैशा केल्यावर फरक येते. मग ते घ्या ना, चांगलं आहे ना, चांगल्या. फक्त टाटाचा किंवा जिंदालचा किंवा अजून एक इथं 15 फॅक्टरी चांगल्या आहेत, त्यांचा घ्या, त्याचा डिझाईन करा.